आपण जर आमचे न्यूज चॅनल निर्भीड विचार न्यूज सबस्क्राईब केले नसेल तर आधीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेल्या माझ्या वडीलधारी मंडळी, मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावन आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, माझ्या भाषणाच्या सुरुवातीला हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचे व्याही स्वर्गीय शंकरराव नाईक बाबा यांच्या स्मृतीस विनम्र वंदन करतो आणि माझ्या भाषणाची या ठिकाणी सुरुवात. वयाच्या 72व्या वर्षी सुद्धा राजकारणाच्या मैदानावर येऊन विराट कोहली सारखी बॅटिंग करावी कुठल्याही दिशेला चेंडू गोलंदाजाने फेकला तरी कुठल्याही दिशेला छक्का मारायची ताकद असणारे गोटे साहेब, आता नेमकं त्यांची भाषण झाल्यानंतर मी भाषण करायचं म्हणजे एखाद्या क्रिकेटच्या मॅच मध्ये विराट कोहलीच्या नंतर आर अश्विनने येऊन बॅटिंग करण्यासारखा. आज दुपारी मी बोलला होता आणि थेट बीडहून मी शिरपूरला, बीडला का होतो तर बीडला आज जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड होती. निकाल काय लागला हे कदाचित तुम्हाला कळालं असेल. म्हणजे थेट बीडच्या विजयाचा गुलाल घेऊन मी शिरपूरला इथं आलोय. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या या आघाडीच्या सर्व उमेदवारांना गुलाल लागावा यासाठी. मला आजही 24 ऑक्टोबरचा दिवस आठवतो, विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. महाराष्ट्रामध्ये एकीकडे भाजप आणि शिवसेनेने युती करून निवडणूक लढली, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाने आघाडी म्हणून निवडणूक लढली. वंचित होत, इमारत होत, काही ठिकाणी मनसे होत, निकाल लागले. निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रातल्या जनतेने विरोधी पक्षाचा कौल दिला. पण भाजप आणि शिवसेनेचं स्पष्ट बहुमत असताना भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रात सत्ता यावी हे नियतीला मान्य नव्हतं, म्हणून ज्याचे 105 आले ते विरोधी बाकावर बसले, ज्याचे 56 आले त्याचा मुख्यमंत्री, ज्याचे 54 आले त्याचा उपमुख्यमंत्री, ज्याचे 44 आले त्याचे मंत्री. ही किमया या महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात जर कोण करू शकत असेल तर त्याचं नाव जरा जोरात, त्याचं नाव गोटे साहेब. अभी तो आप 72 के हो, साहेब तो 80व्या वर्षी. साहेब आता माझे बरोबर
पण एक लक्षात घ्या, युतीला बहुमत असताना 105 आमदाराचा भारतीय जनता पार्टी पक्ष विरोधी पाटावर बसतो, हे तुम्ही आम्ही ठरवलेलं नव्हतं, मी नियतीने ठरवलं होतं, कारण नियतीला भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राच्या मातीत सत्तेवर नको होती म्हणून। किती लबाड बोलावं याची उदाहरणं गोटे साहेबांनी दिली, आणि त्यांनी तर प्रश्नच पत्रात विचारला, गोटे साहेब नेमकी एक चूक झाली। तुम्ही त्या देवेंद्रांना पत्र देऊन उपयोग आता ते वाचतच नाही, कॉपी करून पास झालेले करावं लागत, ट्विट केलं तर कळत, त्याला ट्विट पण केलं, ट्विट पण केलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या युग पुरुषांच्या शिवस्मारकामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या भारतीय जनता पार्टीला ही नियती कधीच महाराष्ट्रात सत्तेत बसू देणार नाही, हे नियतीला कधीच मान्य नव्हतं, म्हणून आज भारतीय जनता पार्टी सत्तेपासून बाहेर। शेतकऱ्यांना फसवलं, पाच वर्ष हे देतो ते देतो हे देतो ते देतो, आरक्षणात फसवलं, महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेमधल्या कुठलाही असा एक समाज घटक नाही ज्या समाज घटकाला भारतीय जनता पार्टीने सत्तेत असताना फसवलं, ती फसवणूक नियतीला मान्य नव्हती, म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं महाविकास आघाडीचा दरम्यान पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकार आलं, जे सरकार रयतेचं सरकार आहे, रयतेचं। देवेंद्र भाऊंनी 3 लाखाची कर्जमाफी दिली, त्याच्यासाठी 3 वर्ष नरड्यातून रक्त पडेपर्यंत माझ्यासारख्या एका विरोधी पक्षाच्या नेत्याला सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर भांडावं लागलं। इथं मात्र महाविकास आघाडीचं सरकार आलं, 1 महिना होऊ दिला नाही, 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीची या ठिकाणी घोषणा केली, 3 लाखाची कर्जमाफी दिली, आमच्या शेतकऱ्याला बायको सहित रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत ऑनलाईनच्या लाईनीत उभं केलं, खरे का नाही? या 2 लाखाला ऑनलाईनच्या लाईनीत उभं राहायची गरज। आता आमच्या 2 लाखाच्या या कर्जमाफीवर सुद्धा भाजप टीका करते, म्हणले 2 लाखापर्यंतच आहे, अरे शहाण्या तू तर 1.5 लाखाचंच केलं, आम्ही 50 जागा होतो केली, म्हणजे 2 लाखाच्या पुढचं काय? अरे 2 लाखाच्या पुढचं सुद्धा कर्जाचं माफ करण्याच्या संदर्भात हे सरकार कटिबद्ध आहे। तुमच्या सरकार मी फसलेला दिलाला शब्द पाळणार आहे, आणि एवढंच नाही शेतकऱ्याच्या शेतीमालाला सुद्धा इथून पुढे या 5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात हमी भाव कमीत कमी मिळाला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा मिळाला पाहिजे याची जबाबदारी सुद्धा हे आमचं सरकार या ठिकाणी, हे रयतेचं सरकार। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला छत्रपती शिवाजींचं स्वराज्य म्हणलं गेलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला कधी भोसलेंचं स्वराज्य म्हणलं गेलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला नाव काय होत तर ते रयतेचं स्वराज्य, रयतेचं राज्य, आणि हे महाविकास आघाडी सुद्धा हे रयतेचं राज्य आहे, हे तुमचं राज्य, हे तुमच्या सरकार संबंध देशाला या महाराष्ट्राने एक वेगळी दिशा दिली, ज्यांना विरोधी पक्षात बसायचा कौल दिला ते सुद्धा सत्तेत येऊ शकते। खऱ्या अर्थानं परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये जी लोकशाही शिकवली, आपल्याला जी दिली, ती लोकशाही पवार साहेबांनी या ठिकाणी या महाराष्ट्रात दाखवून दिली, ही लोकशाही। म्हणून आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे,
अरे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही साधी निवडणूक नाही. जशा मोठ्या मोठ्या वर वर निवडणुका जात्या तशा तशा सोप्या असत्या, जशा जशा वरून खाली येत्या तशा तशा अवघड तशा तशा निवडणुका रंगात येतात. ह्याच्यापेक्षा रंगतदार निवडणूक असेल तर ती ग्रामपंचायत बघायचं का. ग्रामपंचायतीनंतर पंचायत समिती जिल्हा परिषदची आणि आपल्या सगळ्या सामान्य लोकांची कामं कुठं असतात? जिल्हा परिषद. घरकुल असो, गावातली नाली असो, गावातला विकास असो, गावातला रस्ता असो, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. आणि आज मी आपल्याला शब्द द्यायला आलो या राज्याचा एक मंत्री म्हणून, या भागाच्या विकासाची जबाबदारी या ठिकाणी माझ्या खांद्यावर घेतो. सर्वच्या सर्व उमेदवार निवडून जिल्हा परिषदेचे घड्याळवर आहे, एका पंचायत समितीचे घड्याळवर आहे आणि दुसऱ्या पंचायत समितीच्या शक्तीवर आहे. वाजवायला पाहिजे ना? वाजली. ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक फार महत्वाची आहे. एकीकडे महाराष्ट्रानं सबंध देशाला दिशा दिली आहे की 105 आमदार निवडून आलेला पक्ष सुद्धा विरोधी पक्षात बसू शकतो. आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात इच्छा होती, तुमच्या मनात इच्छा होती की नव्हती? निकाल लागेपर्यंत ज्या महाराष्ट्रातल्या जनतेने भाजप आणि शिवसेनेला जनमत दिलं, मत दिली, पण निकाल लागल्यानंतर या महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेच्या मनात एवढीच इच्छा होती की भाजप सोडून सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार करा, होती का नव्हती? बरोबर आहे. निकालानंतर, निकाल अगोदर मत दिली आणि मत दिल्यानंतर मत बदललं, नको हे तुमच्या इच्छेने आलं का नाही सरकार? हे तुमच्या इच्छेचं तुमच्या मनातलं सरकार आहे. ही धुळ्याची जिल्हा परिषद सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या या महाआघाडीची आली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपल्याला देशाला दाखवून देता येईल की आता महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातल्या पुरोगामी मातीत भारतीय जनता पार्टीचं कमळ कधीच उगवणार नाही हे आपल्याला या 7 तारखेच्या मतदानातून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला दाखवून द्यावं लागेल. ते दाखवून देणारच.